श्रीगुरुभ्यो नमः हरि ॐ मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्च स्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देशं च हरिं स्मरेत् नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं लोकनमस्कृतं च त्रैगुण्यमर्जितमजिमाध्यमीशं वंदे भ्नमरासुरसिद्धवंद्यम असमद्गुरूसंभाम टीकाकृत्पादमध्यगाम श्रीमदाचार्यपर्यता वंदे गुरुपरंपरा हरि हरिओ आमगेले आमगिले श्राद्ध मळिले श्राद्धमळिलेषयांवितरी जनांक ताज माहिती अत्यंत जाऊन मिळतात त्या दृष्टीकोना आजी एक श्राद्ध महिमा अथवा एक श्राद्ध चिंतन म्हणले एक विषयी घेऊन ताजे बद्दल मात गोतशील अल्प ज्ञाना प्रकार ताजे विषय एक चिंतन करच्याक हा प्रयत्न करता आता समाजा भीत आम्ही पळयताची घरात तू श्राद्ध अथवा सपिंडीकरण पिंडीकरण जाता बटमामू अवसरां भितर उरता अथवा तागेले मंत्र आणि तंत्रां भितरी तो एक भितरीची एक मग्न आशिल्ली कोणू विस्तार जाऊन जनसामान्याक ताजे परिभाषा दिवच्याक मस्त कष्ट जाता त्या दृश्टीन एक सान हा अल्प प्रयत्न करतस पळयाची अंत्येष्टी अंत्येष्टी म्हणून उटोकडे म्हणताची तक आणि म्हणजे सपिंडीकरण म्हणून घेऊन हो शब्द अत्यंत सुंदर हो सोडल्यावर मात्र हंत भित्तर असं गूड हारता कळता तर गेल्यारी अंत्येष्टी अंत्येष्टी म्हणून उठकडे म्हणताची कसं बात आहे असं म्हणून विचार करच्या गेल्या तो शब्द सोडल्यास मात्र ताका पूर्व जावन कसं असं म्हणून पळवच्या गेल्या ತು ಉರ ೇಹ ಆ ಶರೀರ ಕೂಡ ಅಗ್ನಿ ದಿಲ್ಲ ತಂತ್ಯ ತರಿ ಶರೀರ ಮೇಲೆ ಕಸ ನೇ ವಿಚಾರ ಶೀಯತೆ ಇತಿ ಶರೀರ ಹಾಕಿ ಶರೀರ ಕ್ಷೀಣ ಜಾವ ಸ್ವಭಾವ ಆಶು ನೂ ತಾ ಶರೀರಂತರ ೇಹ ಕಸ ನೇರಿ ದಹಿ ೇಹ कस दगध जाम होता म्हणजे जोळून होता ताका देह म्हणून की हे दोन्ही आशिले त्यांना अंत्येष्टी संस्कार जाता म्हणजे अंत्येष्टी म्हणून हांव सांगले सांगलें इष्टी म्हळ्यार कसं ने अंत्य म्हळ्यार एकदम लास्ट आमी कोनेय दो म्हणून म्हणतात अंतीम जावन आशिले इष्टी म्हळ्यार कसं ने यज्ञ अथवा याग अंतिम यज्ञ अथवा याग ताका तंत्येष्टी म्हणून म्हणत हंगा शरीर प्रधान जावन शरीर कसं जळता अग्निसंस्कार कसं जाता एक अग्नी अग्निसंस्कार करून भगवंताले प्रीतीक अर्पण करचे ताकाची ते अंत्येष्टी अथवा आम्ही सपिंडीकरण म्हणून म्हणताचे हंगा शरीरात मस्त महत्व दिल्या कडेन सुभाषितकार सांगता शरीर म्हणजे कसं नाही पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकतसर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः कसं सुंदर वाक्य सांगतो शरीराबद्दल पळयाची सुंदर वाक्य ते सुभाषितकार चिंतन करता पुनर्वित्तम यद्यपि दुड्डू अथवा धन संपत्ती ते पुनः मिळतले पुनर्वित्तम पुनर्मित्रम स्नेहीहीहीही तो पसून पुनः मेळतो आम्ही एकल्या लढाई करताच तो आम्ही लढाई केली आणि आमगेले स्नेहित दुसरे कोणी जायना म्हणून आमगेले एक प्रारब्ध वशात अथवा कर्म अनुसंधान आणि स्नेहित मेळतो तशी पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या हंगा भार्या म्हणजे बाय एकू म्हणून स्त्री म्हणून घे तीतरी ताका संकेत घेऊ का तशी एक बायल मरता कर्मानुबंधानं तशी आणि विंगड विंगड़कंचे एक स्त्री बुटू लग्न जेव्हा तसली एक योग म्हणजे मेळता तशी पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही पुनर्मही म्हणजे राज्य राज्याक एक पटी लढाई करता डीपीट जाता आणि परस युद्ध करचा तो शत्रू ऊटूची गेलू संपादन करून येतात जय संपादन करून येतात तशी राज्य राज्यपासून ताका पुन्हा प्राप्ती जातले त्या देखून तो सुभाष शितकार कसं म्हणता ए तर सर्व पुनर्लभ्यम येळच्या कस कसं सांगील असं स्त्री धन संपत्ती स्नेहितू राज्य हे कसं नाही पुन्हा पुन्हा मिळतले एत सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः शरीर मात्र आणि उपास पुनः पुन्हा मिळच्याक साध्य ना हे असंभव जाऊन असं म्हणून म्हणता मनुष्य जन्म तो एक पटी आणि शरीर दिल त्यांना ते शरीर एक पटी नष्ट जाऊन गेले म्हणजे आणि उपास मिळचे असंभव जावन असं त्या देखून शरीर म्हेल तिथले एक महत्त्व जावन असं त्या शरीराचे सार्थक ते, शरीर ते जाऊ का म्हणारी ते मनुष्यान प्रतिनित्य योग्य कर्म केल्यारी त्या शरीरात सार्थक कोरखेवच्या जाता असं म्हणून सुभाषितकार सांगता तसल ते देवान उत्तम शरीर दिलेले अग्नी अग्निसंस्कार करून कसं नीका करताची ते अंत्येष्टी म्हणून म्हणून घेतले त्यानंतर आता अंत्य इष्टी भीतरी मुखार कसं नये अग्नी अग्निसंस्कार ते अग्निसंस्कार महत्व कसं नये अशे म्हणून विचारच्या गेल्या रे पुरुषाले औपासन अग्नी तुल्यान ज्या उतसले क्रव्याद नामन म्हले अग्नी ते अग्नीक संस्कार केले तशींची ते तागेले शरीर जोळणवता ते शरीर जोळण गेलं तशींची मुखारी ते शरीराक ताने एक उत्तम उपमा दि पुरुषो वाव यज्ञ हा छानदो घेऊपनिषद सांगता मनुष्याल जीवनच एक यज्ञ काय ಕಸನೆ ಪುರುಷೋ ವಾವಯಜ್ಞ ಹಾ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಯಜ್ಞ ಜಾನ್ಸ ಮುಖಾರ ತನ್ ಮರಣಮ ಏ ಅವಬ್ರತಃ ಮನುಷ್ಯಾ ಮರಣ ಕಸಬ್ರತ ಅವವ್ರತ ಸ್ನಾನ ಮರಣ ಅವಸ್ಥೆ ಭಿರಿ ತಾ ಅವಬ್ರತ ಸ್ನಾನೆ ನು आम्ही अग्निसंस्कार करचे कसन की म्हणून म्हणारी ते भगवंताले प्रीती गोस्कर करत असल होड तप म्हणून घेणू ब्रहद आरण्यक उपनिषद मुखार अनेक एक वाक्य सांगता ए तद्वै परमं तपोयम प्रेतम अग्नो अभ्यादती म्हणून घेण हे मनुष्याले कसन अवयवस ते अग्नि जलोच भगवंताक प्रीतीन अर्पण करत असल तप म्हणून तसले हे अग्निसंस्कार ते अंत्येष्टी पर्वकालावर जाता असं म्हणून उपनिषदांतरी हा उल्लेख मिळतात तशी मनुष्याला तू पाच यज्ञांक मस्त महत्व दिल्लं असं प्रथम यज्ञ ब्रह्मयज्ञ म्हणून ब्रह्मयज्ञा ब्रह्मयज्ञ म्हणजे कसं ने मनुष्यान निरंतर अध्ययन करचे अध्यापन करचे ताका ब्रह्मयज्ञ म्हणत असे दोन्ही यज्ञ देवयज्ञ म्हण देवयज्ञ म्हणल्या कसं ने देवाल प्रीती गोस्कर यज्ञ याग हे पुरा करचे तशीची देवयज्ञ ब्रह्मयज्ञ देव देवयज्ञ झाले तात नंतर विशेष जाऊन पित्रयज्ञ म्हणून तिन्हीचे हे यज्ञ म्हणजे कसं नाय पित्रांक उद्देश जाऊन घेण तर्पण दिवचे श्राद्धादिक क्रिये करची हे तिन्ही यज्ञ म्हणून म्हणून घेतात यज्ञ मनुष्ययज्ञ म्हणून मनुष्य यज्ञ म्हण अतिथी सत्कार करचो कोण बारा साडे बारा टायमार येतात ताका घरा भितर आपण घेणू ताका जण घालचें हे मनुष्य यज्ञ म्हणून घेतात पंचाचे भूतयज्ञ म्हणून भूतयज्ञ म्हणजे बलिहरण पुरा बली म्हणाऱ्या ही आम्ही कसं नाही जवताची तंतू एक पाल आम्ही बली गोस्कर भूता आमगेले कावळ्याक का, असं लोकांपुरां का, बली दिवशी कस का, कर काण दवरचे अशी पांचयज्ञ यज्ञ पंचयज्ञ म्हणून म्हणून जी हे मनुष्याल मुख्य कर्तव्य ज्यामुळे हे प्रतिनित्य करका तसल हे यज्ञ यज्ञान मुखांतर संस्कार अग्निसंस्कार करून भगवंताक अर्पण करते जी अंत्येष्टी म्हणून म्हणून घेत गे आता मुखार पळच्या गेल्या रे दोन्हीचे तांचं सांगचे म्हणाऱ्या श्राद्धाधिकारी कितली लोकांक घरां भीत खंचे मनशान गेले नंतर तांगे क्रियेक आचरण कोण करचे अथवा कर्म कोण करचे क्रियेचे अशी म्हणाले तांग मना दिसता दिसतं की लोकांक ते करच्या पसून ना, मन येणं नास्तिकवादीतलं गेला की म्हण हाव कित्याक क्रिये धरका हा कित्या मुंडन करता अशी तो क्रिया अधिकारी मना भर योचन करतके जेल्यारी शास्त्रां भीत पळव गेल्यारी एक घरात तू एक श्राद्धाधिकारी कुठले मन पित्र कितले सुंदर भितरी भीतरी नांतची म्हणून गेन एक कडे उल्लोख येतात ते उल्लेख कसं नाही म्हणून विचारच्या गेल्या री एक घरांतू एक उत्तम व्यक्ती जन्म म्हण म्हण कुठले पित्रान संतोषान नाचकाकी मालगड्यान कित्याक म्हणून विचारच्या गेल्या तो उत्तम वैष्णव भक्तू गया भितर वचून श्राद्ध कोणू आमकां मोक्ष दिवचा प्रयत्न करता म्हणिनं सर्व पितरांना नाचका हाकाची मध्वाचार्य कृष्णामृत महार्णवांतो एक वाक्य सांगताचे आस्फोटयी पितर प्रनृत्य पितामहा वैष्णवा कुले जात सनत् संतारयती पळयाची मध्वाचार्यान हे वाक्य कसं असं कृष्णाम्रत उल्लेख केल्या तंतु तांनी कसं म्हणता की म्हणून म्हणाली आस्फोटयंती पितरहा प्रत्यंती हा, हा एकलो उत्तम सद्वैष्णव भक्तो घरांत आम्ही जन्म आयला तो आम श्राद्धादी कर्म पुरा कोर आमका मुक्ती दिवश मोक्ष दिवशाक प्रयत्न करता ते देखून आम्ही मनान नाचका म्हणून हे तांत भीत सांगता तशी हां एक स्वारस्य एक अंशस भितर कसन म्हणता की म्हण एक चेल्या चरडू जन्म आयल तशेंची बापूस जिल्यानं जलाशयाम तू वैर बोनू उदका भीतरी उडकी मारका म्हणून म्हणता ताणे ते उदका भीतर उड्डील तेना ते उद्दा कितलं वैर उडता तितलं वैरी उर्ध्व लोकांना पित्र व ताजके अत्यंत सूक्ष्म जावन तसलो तसं अंशू हंगा पळशच्या मेळात तशी जात अशौ झाले ते नंतर ताजे शुद्धी गोस्कर बापसून नंयंतू अथवा नदी तिरा भीतरी नवच्या गेले तेना उद ते उदका तेन्ना ते दात कितलो वैर उरता तितलो वयर उर्दू लोक पित्रांक प्राप्त जातके एक गुप्तशील तसं विचार पुरतात तशी एक पित्राल प्रीतीघोस्कर तांगेले सर्व पित्र श्राद्ध करच्याक एक अवकाश मिळतात ते उत्तम श्राद्ध अधिकारी असताना मात्र म्हणजे आमकां हांगा अंश म्हण मेळतात तशी तिन्हीच पळव्या गेल्यारी श्राद्धा तू ब्राह्मण महिमा अत्यंत महत्व जाम अस खंचे एक आम्ही सपिंडीकरणा गेल्यारी मस्तीतले ब्राम्हण आमंत्रण दिताच आमक ते कसन ना आम्ही कसन लेखता की म्हणा ब्राह्मणाक दान दिताची जेवण घालताची म्हणून घे निज अंश कसन हे म्हणून पळव्या गेल्यारी उपनिषदांतरी हा बद्दल एक सुंदर वर्णन येतं खंचे ब्राह्मण कोणाले घरांत येत असतात पांच नमने अग्नि घेऊन येत की एक अर्थगर्भित जावन जाऊन असे विषयी हे विषय खेळणार अत्यंत स्वारस्य आणि सूक्ष्म विषय असो त्या देखून खंचे ब्राह्मणांना कोणाले घरले आय तशींची तांकां पोट भोरन उद्दाक तशींचे तां जावं फल फलवस्तुकी इत्यादी पुरा देऊन तां संतोष कर का शक्ती यथा मती किती म्हणून म्हणाऱ्याला तू भगवंतू सन्निहित जाऊन येत के म्हणजे कधी म्हणता नव्हे ब्राह्मणो मम देवता म्हणून ब्राह्मणो मेगेल देव जाऊन म्हणून तशी रे ते पांच अग्नी खंची म्हणून एक विस्तार जावन घेऊन पळोया प्रथम अग्नी म्हणून म्हणारी ब्राह्मणान घरांत आईल तशींची खंचे श्राद्ध करतल तस यजमान असिल तशींची तायारी उद्दा घाल तशींची ब्राह्मणात पायंत आशील तसल अग्नी शांत जातके ती अग्नी कशी शांत जाता म्हणून म्हणजे कितली की धूर तुल्यानं तो चमकून आयलेला उरता तायांक आयास जालेल उरता ते घरच्या यजमान तायार उदक घाल तशींची ताल पा तशील तसल अग्नी शांत जात हांगा एक अग्नि तगेल शांत जाली दोन्ही अग्नी कसन गो तस वे घरा आयल तशी घरचे यजमान भायर येऊ बटमाम बट माम आयले वे ये याची म्हणून प्रसन्न मनान तागे योगक्षम विचार घरां भितरी तो आमंत्रण करता त्यांना तिले तोंडात आशील तसंच अग्नी शांत जातक कित्याक म्हणून विचारच्या गेल्या रे यजमानांहील तशींची मस्त प्रितीनं आपण्याक स्वागत केलं म्हणून मनान तोंडांत असलं तसल ती अग्नी शांत जातक अशी दोन्ही अग्नी शांत जली तिन्ही अग्नी कसं नाही म्हणून विचारच्या गेल्या रे श्राद्धां भीत ब्राह्मणान बशील त्यांना तंगेली हातारी उद्या घालताची त्यांना हाता भितर एक अग्नी मणी सदा जळत उरतके ते हातात अर्घ्य दिल तशींची हात अशी तस अग्नि शांत जातके पळयाची तुम्ही उठत लोक श्राद्धा भितर भोवतेक जाऊन पळयताच भटमामाक दान देता असतांना दक्षिण दिसतात भटमाम कंच हात मुखार करता उज्ज्व हात मुखार करता म्हण उज्जव तूं सदा अग्नी निरंतर जळत उरतंक तशी हे अग्नी तात हात जळतं असं हातांत अर्घ्य दिलं मागेरी ते सगळे अग्नी शांत जातके इतले नाही ताण ते हात मुखार केले तशी खेळ यजमान ताका दान पुरा यजमानाल पाप पुरा नष्ट जातके तसं हे तिन्ही अग्नी तागेल हातां भीत अर्घ्य घाल निमित्त ते शांत जातके चारी अग्नि कसन गोत असुवे ता जटराग्नी म्हणून म्हणतात म्हणा ब्राम्हणांक कसं म्हणतात भटमा जेवण करून वजका म्हणताच हा जीव कसन हे गोड म्हणून रे तागेले जटरा भितर अग्नी सदा जळन जळत उरत गे कोण यजमान ताका पोट भोर न्हू जोवण घालता तागे ना तोटा तसल तसल ती अग्नी शांत जातके तसल ते चारी अग्नी जटर ती शांत जातके पांच्या अग्नी कसन गो तसे मनुष्यान म्हणजे यजमानान आणि ब्राह्मणान जोवण जेल तशी घरचे भायर बाहेर वर घरचे गेटा लागे राब न वच्चे पसून घरा भायर राबका खे किती गो तसे फाटी मागशी एक अग्नी उरतके ताण वत असताना आपल्याला यजमान हाय राबून अस म्हणून तो मागशी दिकांत न ते आणि तो फाटी भीत असं अग्नी शांत जातके अशी पांच नमनी अग्नी ब्राह्मण आले सदा उरता ते देखून घरमा घरच्या गर यजमानान ते ब्राह्मण आयल आय उत्तम एक ता एक आदर आतिथ्य केलं म्हणून गेल्या ब्राह्मण मस्त समाधान आणि आशिर्वाद आशीर्वाद करता म्हणून इतले नाही खंचेचे एक बाईल मनुष्य पुढे काला कसं करता की एक बटमा आई पुढले ताका योगक्षेम विचारचे ना पुढे कसनेचे एक उद्धा की अथवा कसं नाही देऊन ता संतोष करता आशिले आईच्या कालमानान कसं गेलं की म्हणाले योगक्षेम विचार ते चढ जाऊन ताका पोटा भूक लागल्या की म्हणाले विसरून तसं लागेल परंपरा अस तशी सर्वता जात म्हणे हंगा विषय मस्त मुख्य जेव्हा आशिल् विषय आता मुखार सांगच्या गेल्या री श्राद्धा भीत मस्त नमने पुरा पदार्थ करताचे आमक गुणा आम्ही कसं करता की आमक जिब्बेची रूच आशिल तसले पदार्थ आम्ही करताच जे श्राद्धाक ताजे ताजे पदार्थ म्हणून सांगेल असं सा। तो विषय मस्त गंभीर जाऊन आम्ही घेऊ काशिल विषयू तर कसं सांगते की म्हणून म्हणजे अगोदोमंच यश्राद्धम पक्वेन रहितम क्रतम अपि अकृतम भवेत पळयाचे कंच कंचन नमुनेचे पदार्थ पित्रांक इष्ट म्हेल हे श्लोक सांगता अ गोधूम च यश्राद्धम माश मुद्ग विवर्जितम म्होधूम मळरी गव माश मळरी उडीदू तशी मुदग मळरी मूगू उडीदु मूगू गंव हे तीन हा जे पदार्थ कोण करनाशी श्राद्ध करता ते श्राद्ध केल्यारी केल्या के म्हण सर्वश्राद्ध निष्फल म्हणून म्हणून घेत की क्रतम अपि अक्रतम भवेत केल्यार बरे केल्या म्हण की जयना पित्र संतोष्ट जायनाची म्हणून म्हणता हा कसे सांगच्या कारण की ते पदार्थ महत्त्व दिल्यामुळे हारितसवती मी तरी ताजे बद्दल तो एक उल्लेख करता त्यावेळेस हा तुम्हाला सांगले मुगान तशी उडदान आणि विशेष जावन गवान पदार्थ ते केल्यारी त्याने पुरा पित्र संतोष येतात म्हणून घे तारीत स्मृतीशी संता मुद्गानम मासत्रप्यंतू मुगाचे रांधई अथवा मुगाचे कसले पदार्थान पित्र एक महिन संतोषार उरता हे ताजे मुखारी माशानम त्रिमासकम उडदा आंबड करतात अथवा उडदाचे घाक संबंध पडेल कसं नाही इतर कसं नाही करताना तीन महिन्या संतोषार परमानं तू षणमासम शीत म्हणून म्हणेत अथवा दूध घालत त्यापासून परमान म्हणून म्हणून घेता त्याचे एक शीतान एक पित्र स महिन्यापर्यंत तृप्त जाऊन घेऊन उरत नाही गोदोमानम चत्सरम एक गवा कणीच पायसो अथवा गव्हा संबंध पडलेले कसं एक एक पदार्थ केले म्हणजे एक वर्ष पर्यंत ते पित्र कसं संतोषार उरता के तशी हे पदार्थ श्राद्ध क्रिये भीतरी कोण करता तां पुरा पित्र इतितले महिने अथवा दिल तसले नियमा प्रकार संतोषान उरताची म्हणून नो श्राद्ध पदार्थ महिमा हांगा सांगील अस तशी पित्राले एक दिवस म्हणाऱ्या मनुष्याक एक वर्ष म्हणून म्हणून घेता तशी आता सांगच्या गेल्यारी मुखारी श्राद्धा भीतरी आम्ही काकपिंड अथवा बली म्हणून दितची हो आम्ही मस्त विचार आशिल्ले तसलो विषय आमक प्रश्न शेतकरी म्हणून गेलील पित्रांक आणि कवळ्याक वयस एका एक कशी पावता म्हणून जे हो विषयू रमायणात उल्लेख आयला उत्तरकांडाचे अठरा सर्गाचे इप्पत्तेोळने श्लोकातू हो विषय थं येतात कसं नये म्हणून विचारच्या गेल्या री रामायणात म्हणल्या रावण आलकाल तो पुरा देव ते भिता भीताशील की त्याच वेळारी सूर्य वंशाचं मरुत राय म्हणत ताण एक यज्ञ निर्माण केले पळयाची मस्त विषय घेऊ तसल हो ते यज्ञ पळचे खातिरी देवांक गौप्य रूपारोच कापळके हंस रूप घेतले यमदेवानं कावळ्या रूप घेतले इंद्रानं नविलाल रूप घेतले असे गौप्य रूप जाऊन गे न ते यज्ञ सत्रा भीत त्यांनी वचून पोरा लोक भाग वेसिल की कडेपर्यंत तांगेल रूप गौप्य जिले कोणाकच कळना की आणि देव नैशिची पक्षी तशी तांतू यमदेव मस्त संतोष जाऊन कावळ्याक ताणे दीर्घ आयुर्भव म्हणून ताका आयुष्याचे मस्त दीर्घ आयुष्याचे वर म्हणत की इतले तुल्यानं मेगेल लोकांतू म्हणाऱ्या रे यम लोकांतू कोण पित्र तुगेल मुखांतर ते गेली कोणाल व्यक्तीला उद्देश जाऊन तुक काकपिंड अथवा कसं नाही एक जोवण घालताची तू जोविल मुखांतर मेगेल लोकांत असेल तसल पित्र पुरा संतोषताची म्हणून त्या वर दिल का तशी ते मुखार तो श्लोक सांगता एचे एच मद विषयस्तावै मानवा क्षुदयार्दिताः

त्वई भुक्ते कोण तुक थं घरा भीत आपोन घेणू वायस वायस म्हूण सांगून घेणू तुका तांगेल उडगास करून जेवण घालताची त्वई भुक्ते सुत्रप्त आह संतृप्त जाताची भविष्यती स बांधव तांनी इतले तृप्त जावचे थे तांगेल उठू तांगेल बांधव वरे थं मस्त संतुष्ट जाताची अशे म्हणून घेणू हे कवळ्याचे वायस थंय प्रचलित झाले म्हणजे उल्लेखू आमकां रामायणा भितर मेळटा अशी श्राद्धाक संबंध पडिले एक किंचित केलव विषयू हा मस्त एक त्वरित रूपात घेऊन येणं तुम्ही द्राक प्रकट केलेलं असं तुम्ही पुरा उत्तम रितीन श्रवण करून हा बद्दल अनुभव घेता यश म्हणून लेखून घेण आजी श्राद्ध महिमा बद्दल एक दोन उत्तर सांगून हंगा कृष्ण अर्पण करता हरी ओम